लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडसी कारवाई करत अल्ताफ मकबूल मकानदार या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता पदावरील मानधन कर्मचाऱ्यास जेरबंद केल्यानंतर या विभागातील बेकायदेशीर कामे आणि केलेल्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. जिल्हा संघर्ष समितीने सोमवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी होऊन गुन्हा दाखल होण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी सहाय्यक आयुक्त उपायुक्त आणि आयुक्त हे महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 8 डिसेंबर 2020 पासून जारी केलेल्या मंजूर एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली क्रमांक 2.4 अन्वये अस्तित्वातील बांधकामास अभय देण्याकरिता हार्डशिपच्या नावाखाली बेकायदेशीरपणे बांधकाम परवानगी देत आहे. तसेच या तरतुदीचा गैरअर्थ काढून नियोजित बांधकामास सुरक्षेचे सर्व नियम डावलून सरसकट परवानगी दिल्या आहेत. सुधारित बांधकाम परवाने हे पूर्वी दिलेल्या बांधकाम परवानगीप्रमाणे झाले आहे का याची कोणतीही शहानिशा न करता हार्डशिपचा अमर्याद बेकायदेशीरपणे वापर करून शहराच्या आणि नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल असे कृत्य प्रचंड प्रमाणात लाच स्वीकारून करण्याचे कामकाज गेले काही वर्ष करत आहे. अशा नियमबाह्य आणि बेकायदेशीर बांधकाम परवानगी देताना लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी तानाजी रुईकर, ॲडव्होकेट ओंकार वांगीकर, आरकी रवींद्र चव्हाण, प्राध्यापक आर बी शिंदे, असिफ मुजावर, सुनील गिड्डे, महेश जाधव, सागर शिंदे, संतोष शिंदे, राजू ऐवळे उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेमधील नगररचना विभागामधील अनागोंदी कारभार भ्रष्टाचाराने माखलेलं आहे याचं परवाच एक उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याच अनुषंगानं महापालिकेच्या नगररचना विभागामध्ये जो काही बेकायदेशीर कामकाज चालते त्या कामकाजाचे पुराव्यानेशी तक्रारी आम्ही लाचलुचपत विभागाकडे केलेले आहे. त्याचबरोबर आयुक्तांनासुद्धा त्याचे निवेदन दिलेले आहे. आयुक्तांना आम्ही विनंती केलेली आहे की मागील आयुक्त नितीन कापडणीस यांच्या काळामध्ये झालेले जे काही बेकायदेशीर बांधकाम परमिशन दिल्या गेलेलं आहे त्याचं पूर्णपणे अभ्यास करून त्यामध्ये सामील असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व टेररिझम ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये बांधकाम परमिशनच्या असू देत रिवाईज प्लॅनमध्ये असू देत त्या सगळ्या गोष्टी ह्या कायदेशीर पद्धतीने कशा आपल्याला करता येतील याचा अभ्यास करावा जेणेकरून शहराचा विकास चांगला होईल व या बिल्डिंगमुळं कोणत्याही प्रकारची जीवितहानी वित्तहानी किंवा दुर्घटना घडणार नाही याची कल्पना याची दक्षता एक नागरिक म्हणून आपण घेणं गरजेचं आहे. या अनुषंगानं आज जिल्हा संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही लाचलुचपत विभाग पुणे मुंबई आणि सांगली या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारीच्या दखल घेऊन संबंधित विभागांनी योग्य ती कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सर्व तक्रारी घेऊन हायकोर्टमध्ये रिट दाखल करणार आहोत याची आपल्या सर्वांनी नोंद घ्यावी.